नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9 मध्ये वितरणाचे नकाशे या पाठाविषयी आपण माहिती घेणार आहोत। पण मित्रांनो, आपण इयत्ता 8 मध्ये मागील इयत्तेमध्ये परिसर अभ्यास, भूगोल, जिल्हा, राज्य व देशाचा नकाशाचा आपण अभ्यास केला। पण मित्रांनो, काही जे काही नकाशे असतात हे विशिष्ट उद्देशाने तयार करण्यात येतात, म्हणून अशा नकाशांना उद्देशात्मक नकाशे असे म्हटले जाते। आणि नकाशामध्ये तीन प्रकार असतात। मासे कोणते तीन प्रकार असतात? त्या तीन प्रकारांमध्ये आज आपल्याला तीन प्रकारांची माहिती घ्यायची आहे। तर ती पहिली जी काही पद्धत असेल, ती पहिली पद्धत म्हणजे टिंब पद्धत। मग टिंब पद्धत 1 2 3 4 5 6 7 8 9 10 ही झाली संख्या। मग या सांख्यिकीय माहितीच्या आधारे टिंब पद्धतीचा नकाशा तयार केला जातो। सांख्यिकीय माहिती नसेल तर टिंब पद्धतीचा नकाशा तयार केला जात नाही। मग टिंब पद्धतीने नकाशे तयार करताना काही वितरण दाखवले आहे, उदाहरणार्थ त्या प्रदेशातील लोकसंख्या किती आहे, त्या प्रदेशातील पशुधन किती आहे आणि लोकसंख्या आणि पशुधन यांचं वितरण कोणत्या प्रकारे झालं आहे, त्यामुळे त्या प्रदेशातील ते जे काही घटक आहे तर त्या घटकांच्या सांख्यिकीय माहिती आपल्याला विचारात घेणं आवश्यक आहे। म्हणजे तेथील मूल्य विचारामध्ये आवश्यक आहे। तेथील जे काही मूल्य असतात ते मूल्य म्हणजे विचारात घेणं आवश्यक। मूल्य याचा अर्थ विशिष्ट व्यक्तीला विशिष्ट जे हे दिले जातं त्याला मूल्य असं म्हणतात। मूल्य म्हणजे किंमत, मूल्य म्हणजे किंमत। त्यानुसार किंमतचं आपल्याला महत्व कळतं, त्यानुसार आपल्याला किंमतचं महत्व कळतं। आणि प्रत्येक घटकाची घनता किती असेल, नकाशा किती प्रमाणामध्ये असेल याचा आपल्याला काय करावा लागतो, विचार करावा लागतो। मग प्रत्येकाचे जे काही उपघटक असतात तर या प्रत्येकाच्या उपघटकाच्या सहाय्याने प्रत्येक उपघटकाशी त्या नकाशामध्ये टिंबे किती दिली गेली आहेत, काही गोष्टींची काय कशी टिंबे असतात तर त्याची जी काही माहिती आहे त्याची माहिती घेणे आवश्यक आहे। मग मूलभूतनुसार मूल्यानुसार प्रत्येक टिंबाचा भाग जो काय आहे हा भाग सारखाच असतो। मग असे जे काही प्रदेश आहेत तर ह्या प्रदेशाची प्राकृतिक रचना, या प्रदेशाची भौगोलिक रचना, त्या प्रदेशातील जलवाहतूक, त्या प्रदेशातील वाहतूक व्यवस्थित, मग अशा ज्या गोष्टी ज्या काय आहेत, ज्या प्राकृतिक ज्या गोष्टी आहेत तर त्या गोष्टींना टिंबद्वारे त्याची माहिती देता येते। तर मित्रांनो, टिंब जर असं जसं जर तुम्ही जर चौकडीमध्ये जर गेला असाल, त्या ठिकाणी चाळीसगावचा असेल, इकडे हिरापूर रोड असेल, इकडे भडगाव रोड असेल, त्या ठिकाणी सिग्नल दाखवले जातात। त्याच पद्धतीने या ठिकाणी काय दाखवले जातात, टिंबाद्वारे याच्या या या गावाची, या या शहराची अशा अशा प्रकारची जी लोकसंख्या आहे ते टिंबाद्वारे आहे। जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर अभ्यास करायचा असेल तर भारतातील लोकसंख्या, भारतावरील लोकसंख्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अमरावती जिल्हा आहे, तर या लोकसंख्येच्या वितरणामध्ये त्याच्यामध्ये स्पष्ट माहिती दिली आहे तर प्रत्येक बिंदू 1000 लोकसंख्या मागे असते। मग त्यामध्ये ग्रामीण लोकसंख्या असेल, त्यामध्ये शहरी लोकसंख्या असेल, त्या लोकसंख्येमध्ये ही लोकसंख्या 50,000 असेल, ही लोकसंख्या 1,00,000 असेल, ही लोकसंख्या 2,00,000 असेल, काही लोकसंख्या 5,00,000 असेल, याची जी काही माहिती आहे याची माहिती तुम्ही घेऊन सविस्तरपणे त्याचा अभ्यास करायचा आहे। अभ्यास करून तुम्हाला विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त मार्क्स कसे मिळतील याचा अभ्यास करून तुम्ही ह्या धड्यावरती, ह्या प्रकरणावरती जास्तीत जास्त अभ्यास करायचा आहे।